बाय टेक्नो परिवर्तन महाशक्ती अर्थात तिसऱ्या आघाडीचा आज छत्रपती संभाजीनगर शहरात पहिला मेळावा होतोय या मेळाव्यासाठी या परिवर्तन महाशक्तीचे सगळेचे नेते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झालेले आहेत या तिसऱ्या आघाडीचे मुख्य प्रवर्तक बच्चू कडू आपल्यासोबत आहेत बच्चू भाऊ काय सांगाल आज तुमचा मेळावा होतोय पहिला मेळावा आहे नाही सगळे कार्यकर्ते तीन चारही पक्षाचे एकत्र होऊन काम केलं पाहिजे नेमकं कुठल्या मुद्द्यावर आपण काम करू कशी निवडणूक लढणार आहोत या सगळ्या संदर्भात चर्चा आज मेळाव्यानिमित्तानं प्रमुख कार्यकर्त्यासोबत आम्ही करणार आहोत जेणेकरून नेते एकत्र झाले कार्यकर्ते एकत्र होऊन काम केलं पाहिजे तेवढंच एक औचित्य आहे दुसरं काही नाही दुसरी उत्सुकता अशी आहे की प्रहार संघटना किती जागा लढवणार आहे किंवा महापरिवर्तन महाशक्ती जी तुमची तिसरी आघाडी आहे ती राज्यातल्या एकूण किती जागांवरती आपले उमेदवार उभे करणार आहे हा एक प्रश्न आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महाशक्ती लढेल आणि त्यासोबत कोणाकशा कोणकोणकोणते भाग घेऊन लढणार ते आता येत्या पाच सहा दिवसात निश्चित होईल दुसरा महत्त्वाचा तुमच्यावरती आरोप व्हायला लागला आहे की भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला ही परिवर्तन महाशक्ती तयार करायला लावलेली आहे आणि भाजपच्या विरोधात जाणारी जी मतं आहेत ती कापायला लावण्यासाठी तुम्हाला तयार केली थोडक्यात तुमच्यावरती भाजपच्या बी टीमचा आरोप सुरू झाला आहे मला असं वाटतं का जे आरोप करतात त्यांनी त्यांच्या इतिहासाकडे केलं पाहिजे तर संजय राऊत असे म्हणत होते तर तिसरी आघाडी ही पैशासाठी आहे जेव्हा काँग्रेस आणि भाजप लढत होती शिवसेना तिसरी आघाडी म्हणूनच लढत होतं तिसरा पक्ष म्हणून मग तेव्हा तिसरा पक्ष तुम्ही शिवसेना पैशासाठी लढत होती का दुसरं असं केजरीवाल आता तिथं तिसरा पक्ष म्हणून उभा राहिलेला आहे ममता बॅनर्जी राहिलेली आहे सपा राहिलेला आहे तिसराच पक्ष आहे बिहारमध्ये तिसऱ्या पक्षाचंच बी जे पीसोबत राज्य आहे मग याचा अर्थ असा आहे का आमची जहागिरी आहे एक तर आघाडीत जाऊन लढा नाही तर युतीत लावून स्वातंत्र्य लढलं म्हणजे पैसे घेऊन लढतात असं जे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलवाने आहे एकदम प्रत्येकानं लढावं त्यांना ज्यांना आपली ताकद खर्च करावी अर्थात तुमची ताकद मला तर हे म्हणायचं आहे का तुम्हाला ताकदहीन झालेलं आहे तुमच्या ताकदच राहिली नाही आघाडीमधल्या तीनही पक्षामधला जर एस सी बहुल आणि मुस्लिम बहुल जर मतदान बाहेर काढलं तर आघाडीचं डिपॉझिट जप्त होत आहे एवढे मोठं एकखट्टा होट जसं भाजपाला हिंदू बहुल होट भेटतं तसं आघाडीसोबत मुस्लिमांनी दलित असं होट बहुल सोडलं तर आघाडीजवळ आहे काय शिल्लक काहीच नाही आहे आकर्षणच नाही आहे लोकांमध्ये बगरप्रचाराचं मत भेटतं एवढं असताना आघाडी पाहिजे त्यात संख्येनं समोर येऊ शकली नाही तुम्ही सांगा वीस ते पंचवीस टक्के एका मतदारसंघात मतदान असूनसुद्धा तुम्ही तर सत्ता काबीज करायला पाहिजे होती ना हिंदुस्थानाची एकूण तुमची ही जी अप असफलता आहे तुमची जी कमजोरी आहे हे सांगतच नाही आणि म्हणून आम्हाला भाजप आणि शिवसेना यांना तोळायचं असेल तर आणि आघाडीला लोकांना नाराज झालेले आहे तिघांचंही सरकार पाहिलेलं आहे दोनही भाजपा आणि काँग्रेसचं तिसरं सरकार लोकांच्या डोक्यात यायला लागेल आणि प्रचंड ताकदीनं आणि खूपच एकदम व्यवस्थित प्रशासक प्रशासकावर कसा जरा बसला पाहिजे सामान्य माणसाचे नेमके कामं का आहे त्यांच्या गरजा का आहे हे त्यांनी युती विसरलेली आहे तुम्ही पा कालच पाहिलं आम्हाला दिव्यांगांना पावसात घेऊन आंदोलन करावं हो लागलं हे नाही केलं नाही काँग्रेसच्या काळात सहाशे रुपये महिना होता म्हणजे काँग्रेस आता बोंबलाला लागतंय तुमचं राज्य असताना तुम्ही उद्धवसाहेबांनाही दोन दिव्यांगांचा प्रश्न हाती घेतला नाही प्रश्न निवड दिव्यांगापुरता विचारत नाही तर प्रश्न असा आहे का तुम्ही इतके वर्ष या सगळ्या राजकारणामध्ये राहत असताना खरे गरजवंत कोण आहे याचं तुम्हाला शहनिशास करता आली नाही दोनही भाजपा आणि काँग्रेसला तर तुम्ही राज्य करण्याच्या लायकीचेच नाही खरं तर आणि म्हणून आम्ही हे उघडं तिसरी आघाडी घेऊन जातो आहे आता तुम्ही हे सगळं तुमचा बेस सांगताय तिसऱ्या आघाडीचा सा। मात्र तुमच्यावर आणखी एक आरोप होताय की तुम्ही कुठलाही तुमचा उमेदवार निवडून येऊ शकणार नाही तुम्ही फक्त समोरच्यांचे उमेदवार पाडण्यासाठी रिंगणात उतरताय काय झालं आहे का मी उभं राहिलो आहे मी चार वेळा निवडून आलो माझ्यासोबत आधी एक एक आमदार निवडून मा आले मागच्या वेळेस मला पाच पाच जणांना दोन उमेदवार पडले मी जर तिचं तिसरं म्हणून उभं राहिलो नसतं तर बच्चूकडं आमदार झाला नसता म्हणजे ही सगळी बनवा बनवी आहे बा आणि याचा फटका काँग्रेसला पडणार नाही किंवा भाजपला पडणार नाही असं नाही आहे आता मी एक उमेदवार उभा करतो आहे तो भाजपचेच मतं घेऊन समोर येणार आहे तिथं भाजपला फटका बसेल आखरी या निवडणुकीमध्ये बॅनरपेक्षा व्यक्तिमत्वाला जास्त महत्त्व दिलं जातं संजय राऊतचा अभ्यास एवढा कमी आहे त्यांना फक्त ब्रेकिंग देता येतं सॉरां सांगण्यास त्यांची कमजोरी फार जास्त आहे म्हणजे त्यांना तेवढी बुद्धी जर आली तर ते मग आम्हाला कदाचित म्हणेल का नाही तिघही जणं लढले तर खरी कस लागेल खरी जनतेपर्यंत जावं लागेल गावात एकच दुकानदार असला ना तो रंगबाजी करतो जास्त असले तर ग्राहकाचं भलं होतं त्याच्यानं आता खरं ग्राहकाचं म्हणजे मतदाराचं भलं होईल त्याचा विचार ग्राहकासाठी आणखी एक दुकान खुलं केलं आहे बिलकुल आम्ही त्यांच्यासाठी दुकानच उभं करतो आहे आणि त्या ग्राहकाला अधिक स्वस्त कसं देता येईल चांगला दर्जेदार माल कसा देता येईल हा आमचा प्रयत्न आहे तुम्ही आमच्यापेक्षा स्वस्त द्या चांगलं दर्जेदार हे द्या तुमचंही दुकान चालत ना माझं मत असं आहे का मतदार हा पालखीत बसला पाहिजे आणि आम्ही त्याचे भोई झालो पाहिजे आता या आघाडी अजून एखादी होऊ द्या प्रकाश आंबेडकरांची चार घटक पक्ष समोर येईल आणि इथं मतदार पालखीत असेल आणि आम्ही सगळे हे नेते भोई असेल त्या मतदाराला आहे हीच तर खरी लोकशाही आहे ना बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा खरं जे सूत्र सांगितलं ते इथे आहे अधिक जादा लोक अगर सामने आते आहे तर उसका परिणाम और ज्यादा लोक तर जाता आहे हे सूत्रच आहे त्याच्यानं मीडियावाल्यांनी पण ते समजून घेत नाही ते पण दुःख आहे आणि तुम्ही एक सांगा तुमची एकच चॅनल असतं तर मग ते जरी राहिले असती आता छान लहान लहान मोठे मग ते जरी संपली स्पर्धा आहे एस टी नंतर गाडी पिवळी आली स्पर्धा लागली मग एस टी म्हणायला लागली हात दाखवा गाडी थांबवा <laughs> दुसरा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहात तुम्हाला अंदाज काय की कि तुमच्या किती सीट निवडून येतील आत्ता अंदाज करणं पण माझ्या मते मी जे काही माझ्या स्वतःच्या प्रहारच्या माध्यमातून मी जे बांधणी केली ते दहा ते पंधरा सीट माझ्या अतिशय मजबूतीनं आहे आणि वेळेवर आम्ही कसा फटका मारणार आहोत याच्यातून जे काही निसटणार आहे चांगले लोक हे सोडणार आहे त्या चांगल्या लोकांना आम्ही घेऊन अतिशय मजबूतीनं समोर जाणार आहोत त्यांचं काही ताकद काय झालं आहे तीन पक्ष एका इकडे तीन पक्ष एका तीन पक्ष आहे आघाडीत आणि तीन पक्ष आहे युवतीमध्ये आता चार जणं शिल्लक राहणार आहे ते चार बिचारे त्यांची व्यवस्था आम्ही करतो आहे आणि मजबूतीनं करतो आहे आणि हेच आम्हाला सत्तेत आणणार आहे म्हणजे तुमचे जे दुःखी आत्मे आहे सगळे तुम्ही तुमच्या इष्टीत भरून घेणार हां बिलकुल काऊन भरून राजकारण आहे राजकारणात झेंडा महत्वाचा असतं ते गनिमी कावानं जिंकलं आहे डायरेक्ट युद्ध करून जिंकलं आहे का रात्री बोटं कापून छत्रपतीनं शाहिस्तकांना हरवलं हा विषय नंतरचा आहे जितना बहुत जरूरी होता आहे जितेन घेऊ शाहिस्ते खान कोण तुमच्या नजरेत आता याच्यातलाच एखादा पकडा म्हणजे <laughs> दोन्ही बाजूने पकडायचा <laughs> दोनही बाजूनं <laughs> तुम्ही जरंगे पाटलाच्या आंदोलनात खूप मोठ्या ताकदीनं सहभागी होतात मात्र अलीकडल्या काळात तुमचा जरंगे पाटलांसोबतचा संवाद दिसत नाही तुम्ही आता तिसरी आघाडी स्थापन केली आहे जरंगे पाटलांना काही प्रस्ताव देणार आहात का त्यांच्याशी चर्चा साधणार आहात का त्यांना यामध्ये सामावून घेण्याचा सा काही धोरण आहे का काय सांगाल खरं तर या सगळ्या मोठ्या नेत्यांबाबत माझी काही चर्चा होत नाही आणि तो पार्ट पण मी घेतलेला नाही माझा जनतेच्यासोबत संवाद ही भूमिका माली महाशक्तीमध्ये आहे जे मोठे नेते आहे किंवा कुणाशी बोलायचं काय कर संभाजीराजे किंवा राजू शेट्टी ते ठरवणार मी एक सामान्य माणसाच्या टचमध्ये राहून त्यांच्यासोबत राहून कशा पद्धतीनं समोर जायचं ते मी ठरवून भाऊ तुम्ही नाराज आहेत का जरंगे रंगे पाटलांवर नाराजीचं काही कारण नाही माझं काय आपण नारा बरं व्हायचं आणि कारण तरी काय त्याला आखरी प्रत्येकाचा आपापला विषय असतो आपापली पद्धत असते त्याच्यानं त्यांची पद्धत चुकली म्हणजे आपण नाराज व्हावं इतका तर मी मोठा आहे नाही आणि तितक्या लहान मनाचा पण नाही मी एकदम मोठ्या मनाचा माणूस आहे हे अंतर का ना ना। तरी बच्चू असलं तरी मठा आहे तुम्ही दोघं इतके जवळ होतात जरंगे पाटील आणि तुम्ही तुमच्यात अंतर का पडले मग नाही मला असं वाटलं का काही गोष्टी काही पण अधिक जवळ जाणं काही बऱ्याच लोकांना पटत नव्हतं म्हणून मी दूर राहलं का एवढी मोठी मेहनतीनं ते ती उभं राहत असेल आपल्या जाण्यामुळं त्यांच्यात काही अडचण निर्माण असेल तर आपण नाही जाऊ आणखी एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न दोन मोठे नेते शिल्लक राहिलेत परिवर्तन महा आगा, आगा, महाशक्तीमध्ये येण्याचे त्यातलं पहिलं नाव आहे प्रकाश आंबेडकर आणि दुसरं नाव आहे मार्थात इमत्याज जलील हे मी ते राजू शेट्टी किंवा राजे असेल हे निर्णय घेईल मी त्या भानगडीत पडणार नाही दुसरं काही राजकीय आज दिवस आहेत की नरेंद्र मोदींचा पुण्यात दौरा होता मात्र तो पावसामुळे दौराच रद्द करण्यात आलाय निसर म्हणजे निसर्गाने मान्य नाही एकीकडे <laughs> नरेंद्र मोदीचा दौरा रद्द झालाय पण दुसऱ्या बाजूला अमित शहा मात्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिरतात कालच त्यांचा एका दौऱ्याचा समारोप झाला दुसरा दौरा एक आणि दोन तारखेला मुंबईत होतोय त्यांनी फिराव जरूर पण भूमिका घेऊन एवढंच आहे उत्तर महाराष्ट्रासाठी भाजपकडून नवी रणनीती आखण्यात येते आहे ठाकरे गट पवार गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडून आपल्याकडे आणा असं अमित शहानी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्यात फोळ्या फोडीचं राजकारण राजकारणात असतंच पण कार्यकर्ता फोडून चालत नाही मतदार जिथपर्यंत फुटत नाही तेपर्यंत कार्यकर्त्याला फोडण्यात काही अर्थ उरत नाही माझं असं म्हणणं आहे का जनतेच्या मनावर राज्य करायचं असेल तर ते कार्यातून करता आलं पाहिजे आणि ते जमत नाही म्हणून फोडावं हो लागतं माहितीच्या उमेदवारांची पहिली यादी गटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होईल असं सांगितलं जातं अजित पवार गटाला साठ जागा शिंदे गटाला ऐंशी जागा आणि भारतीय जनता पार्टी एकशे साठ ते पासष्ट जागांवरती लढण्याची शक्यता आहे हे स्पष्ट आहे का धीरे धीरे करून आजूबाजूचे संपून टाकलं आहे आणि एकशे साठ जागेवर आता भाजपानं जे दहा जागा लढत नव्हती महाराष्ट्रात त्याचा एकशे साठ जागेवर दावा करतो आहे निश्चितच ह्याचाही मला वाटतं जनतेमध्ये मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल का ज्यांचे बोट धरून भाजपा महाराष्ट्रात आली ती आता खालच्या पायरीवर गेली आणि भाजपवरच्या पायरीवर हो आहे म्हणजे सिंहासनाजवळ आहे <laughs> बरं राज ठाकरेंचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की दोन हजार साली राजकारणाला कंटाळून मी रिव्हर्स घेर टाकला होता मात्र साजिद नाडियावालांमुळे मी पुन्हा राजकारणात आलो नाहीतर मला चित्रपटांची निर्मिती करायची होती असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे चित्रपट ते चांगले करू ते मोठं यश त्यांना भेटलं असतं ते उत्तम अभिनेते असं वगैरे म्हणायचे तुम्हाला बोल म्हणजे त्यांना तो तो जो भाग आहे तो सर्वोत्तम त्यांच्यामध्ये सर्वात मोठा गुण तो आहे अभिनयाचा अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील असं तुम्ही भाकीत केलेलं आहे का वाटतं तुम्हाला असं आणि ते जर बाहेर पडले तर तुमचं काही त्यांना आमंत्रण असणार आहे का नाही तरच ही गोष्ट करत नाही पण असं एक सूत्र आहे आणि मला असं वाटतं का भविष्यवाणी शंभर टक्के कधी कधी खरे ठरत नाही पण तिथंही राहून ते अलगच राहणार अशी एक व्यवस्था राहील असूनही अजित पवार वेगळे राहतील हां म्हणजे तुम्ही एक सांगतो हे सगळे एकमेकाला पाळण्याचं काम करेल आघाडी तेच होईल आणि युवतीमध्ये ते होईल कारण नेते एवढे जास्त झाले ना त्याच्यानं तुम्ही एक सांगा का एका मॅनमध्ये दोन तलवारी राहत नाही ना तर यांनी तर तीन टाकले आता आणि हे सगळे नेते आहे आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्ता लढू शकतं नेते नाही लढू शकत एनकाउंटरकडे कसं बघता तुम्ही मला असं वाटतं का जे केलं ज्या ज्याला मारायलाच पाहिजे होतं त्याच्यात काही दुमत नाही आहे पण ते, ते मारताना त्याचे साईड म्हणजे दुसरी बाजू जी आहे ते अधिक वाईट होऊ नये त्याला मारलं ते, ते, ते चांगलंच झालं काही विशेष नाही पण असं जर झालं तर मग सरकार आणि हे जनता किंवा ही जी प्रवृत्ती आहे याला हे आ, हे भेटला नाही पाहिजे वाव भेटला नाही पाहिजे अशा गोष्टीला मला तर तसं स्वागतच तस म्हणावं लागेल की जो बी हुआ वो अच्छा हुआ आहे एक शेवटचा प्रश्न भाजपचे नेते आहेत पद्माकर वळवी ते म्हणले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूर्ख आणि बेरड मुख्यमंत्री आहेत कोण म्हणत होते पद्माकर वळवी भाजपचे नेते मला वाटते आता ते त्यांचंही मी त्यांना ओळखत नाही पद्माकर वळवीला तपासलं पाहिजे त्यांचं काय म्हणजे <laughs> म्हणजे शब्द एक तर शब्द कुठून ना आले नाहीतर यांच्या डोक्यात काय आहे ते भ्रमिष्ट झाले आहे का ते तपासलं पाहिजे तर होते बच्चू कुडे यांनी आपल्या स्टाईल मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती आरोप करणारा व्यक्ती झाला आहे का हे पाहावं लागेल असं त्यांनी म्हटलंय कॅमेरामॅन अमित तडेसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर को पावर्ड बाय टेक्नो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं